सध्या मराठी सिनेविश्वात वेगवेगळ्या विषयावरती चित्रपट बनत आहेत आणि त्या चित्रपटांना प्रेक्षकसुद्धा उत्तम दाद देताना दिसत आहेत. 2018 साली सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांचा गुलाबजाम हा चित्रपट आला होता. पाककलेवर भाष्य करणारा हा चित्रपट प्रेक्षकांना खूपच भावला होता. यानंतर अभिनेते दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी त्यांच्या आगामी वडापाव या चित्रपटाची घोषणा केली होती. दरम्यान आता अभिनेते प्रसाद ओक यांनी आणखी एका पदार्थावर आधारित चित्रपटाची घोषणा केली आहे. तर या नव्या चित्रपटाचं नाव आहे जिलबी. तर या आगामी जिलबी या चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित मोशन पिक्चर्स करत असून या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कांबळे करत आहेत. या चित्रपटात प्रथमच प्रसाद ओक यांच्यासोबत शिवानी सुर्वे आणि स्वप्नील जोशी हे प्रमुख कलाकार झळकणार आहेत. तर आजच या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला असून प्रसाद ओक यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. तर या आगामी चित्रपटासाठी प्रसाद ओकला चाहत्यांकडनं बऱ्याचशा शुभेच्छा मिळताना दिसत आहेत. दरम्यान प्रसाद ओक हा त्याचा बहुचर्चित चित्रपट धर्मवीर मुक्काम पोस्टर ठाणे भाग 2 या चित्रपटाच्या चित्रीकरणास व्यस्त आहे. तर प्रसाद ओकला त्याच्या नवीन जिलबी या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. या चित्रपटाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी द फिल्मी गप्पा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.